हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मेगा भरती आणि पोलीस भरतीचं अजून एक अपडेट आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जी आर बघू शकता, नवीन एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो. तर एम पी एस सी कक्षाबाहेरील म्हणजे गट ब अराजपत्रित आणि गट क पदे ही जी ए पण एक्झाम होणार आहे ना मित्रांनो, कुठलं पण एक्झाम आहे गट ब आणि गट कचं, तरी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. सुरुवातीला हे सर्व ऑनलाईन होणार होतं, तर आता हे सर्व ऑफलाईन होणार आहे. ओ एम आर वेंडर म्हणजे ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. तर ॲक्च्युली हा जो जी आर आहे ना मित्रांनो, 21 जानेवारी म्हणजे कालचंच जी आर आहे. काल जी आर प्रसिद्ध झालेलं आहे. संध्याकाळी थोडं उशीर 7:30-8 दरम्यान ही जी आर प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आपण आत्ता बनवत आहे आणि तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगणार आहे. व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा मित्रांनो. तर प्रस्तावना बघा, प्रस्तावनामध्ये पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे. तर गट ब अराजपत्रित आणि गट क ही सरळ सेवेने पदक भरण्यात येत होती. तर ही एक्झाम ऑनलाईन होत होतं मित्रांनो. स्टार्टला ऑनलाईन पद्धतीने याची एक्झाम होत होती गट ब आणि गट क असं. आता याच्यात चेंजेस होणार आहे मित्रांनो. महापरीक्षा पोर्टल तर वापरणे बंधनकारक करण्यात आलेला होता. तर त्यानुसार महापरीक्षा पोर्टल गट क आणि गट क आणि गट ब अराजपत्रित पदांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होत्या. तर सर्वांना माहितीच आहे पी सीवर एक्झाम होत होतं, आत्ताही ऑफलाईन होणार आहे मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने होणार नाही. आलं लक्षात तुम्हाला? त्यांनी तेच सांगितलेले शासन निर्णय मी तुम्हाला सांगतो. तर सरळ सेवेने भरताना महापरीक्षा पोर्टल पद्धतीत बदल करून सुधारित कार्यपद्धतीचा वापर करण्याबाबत हा जो परिपत्रक म्हणजे हा जी आर आहे मित्रांनो, तर त्यांनी इकडं क्लिअर केलेलं आहे की त्यांनी एक 4 कंपनी सिलेक्शन केलेले, त्या 4 कंपनीनेच तुमची ऑनलाईन एक्झाम घेणार आहे मित्रांनो. तर 4 कंपनीचे नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण की मित्रांनो, इकडनं जे पण गट ब आणि गट क ची परीक्षा होणार सर्व ऑफलाईन होणार आहे मित्रांनो. आलं लक्षात? तर शासन निर्णय बघा मित्रांनो. शासन निर्णयमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओ एम आर पद्धतीने म्हणजे ओ एम आर वेंडरची सिलेक्शन झालेली तीच कंपनी म्हणजे 4 कंपनी आपली एक्झाम घेणार आहे मित्रांनो. सर्व्हिस प्रोव्हायडर त्याला आपण म्हणू शकतो आपण. तर 4 कंपन्यांचे नावं पण खाली आहेत, तिकडं तुम्ही ते बघू शकता. आणि इकडं त्यांनी आर एफ पी प्रसिद्ध करून निविदा प्रक्रियेने पात्र जे पण 4 कंपनी सिलेक्शन झालेले आहे त्यांचं पूर्ण त्यांनी डिटेल दिलेलं आहे. तर 4 कंपनी बघूया आपण कुठले कुठले आहेत. ओ एम आर वेंडरची निवड झालेली आहे फायनल. तर 2-3 महिन्याखालीच आपल्याला हे मिळालेलं होतं लिस्ट मित्रांनो, पुन्हा त्यांनी जी आर काढलेलं आहे. तर पहिलं आहे बघा ॲपटेक लिमिटेड आहे. तर दुसरा आहे जी एस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. तिसरा आहे जिंजर वेब प्रायव्हेट लिमिटेड. आणि चौथा आहे मेटा आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. ही 4 कंपनी आहे. 4 कंपनीमध्ये 1-2 कंपनी प्रॉब्लेम होतं काळ्या यादीत होतं, आता ते त्यांचं क्लिअर झालेलं आहे, आता ते काळ्या यादीत नाही. तर मित्रांनो, प्रोसेस तर चालू आहे. आता इकडनं जे पण एक्झाम होणार आहे ब आणि क गटची ऑफलाईन होणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर भरपूर उमेदवार आत्ता पण विचारतात की ऑनलाईन होणार आहे का, तर ऑफलाईनच होणार आहे. त्यासाठी जी आर काढलेला आहे मित्रांनो. तर इकडं बाकीचं इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे की प्रत्येक उमेदवाराला किती खर्च येतो एक्झाम घेण्यासाठी. एका उमेदवाराला 210 रुपये येतात. आता काही उमेदवारांच्या मनात आहे की मी तर परीक्षा फी 400 भरलो 500 भरलो 250 भरलो. तर इकडं त्यांनी कंपनी सांगत आहे की एक उमेदवाराला मला परीक्षा घेण्यासाठी 210 रुपये 4 पैशात का खर्च येतो. तर बाकी त्यांचं इन्फॉर्मेशन आहे, बाकी आपलं खर्च असणारच कुठं तर कुठं, त्यासाठी तेवढं फी आपल्याकडे घेत असतात मित्रांनो. तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, गट ब आणि गट क अराजपत्रित ही ऑफलाईन एक्झाम होणार आहे. तर वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे मित्रांनो. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर त्या अगोदर अनअकॅडमी मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीने एम पी एस सीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनअकॅडमीने तुमच्यासाठी चालू घडामोडी महासंग्राम आणलेला आहे मित्रांनो, म्हणजे टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. रोज संध्याकाळी 6 वाजता असणार आहे. यात पहिला जो विनर असेल त्याला 1 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन असणार आहे. दुसऱ्याला 1200 रुपयाचं वाउचर ॲमेझॉनचं, तिसरा 800 रुपयाचं वाउचर असणार आहे. तर कसं जॉईन व्हायचं ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, त्या लिंकला क्लिक केल्याने अशा प्रकारचा पेज ओपन होईल, म्हणजे तुम्हाला लॉग इन वगैरे सर्व काही करावं लागेल. केल्यानंतर इकडे त्यांनी क्लिअर केलेलं आहे 22 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत टेस्ट असणार आहे रोज संध्याकाळी 6 वाजता मित्रांनो. ओके, तर एनरोल करायचं तुम्हाला खाली ग्रीन कलर बटन दिसतं त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्याने तुम्हाला एक कोड विचारतो, रेफरल कोड विचारतो, तर सूरज एम के. तर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे बघा मित्रांनो, सूरज एम के हा रेफरल कोड वापरा आणि या टेस्टमध्ये जॉईन व्हा. आणि मित्रांनो, तुमची तयारी पहा आणि तुमची तयारी चांगली झाली असेल तर तुम्हाला प्राईज पण मिळणार आहे. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे.